सध्या कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीवरून चांगलंच राजकारण तापलंय आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याच निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना खोचक टोला होता शिवसेना फोडली सगळे पडले का नाही राणे साहेब तर दोनदा पडले एकदा तिथं पडले कोकणात आणि एकदा मुंबईमध्ये बांड्रा का कुठेतरी उभे होते पडले आणि त्यानंतर नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे हे देखील शांत बसलेले नाहीत त्यांनी तर थेट अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावरच निशाणा साधला नितेश राणेंनी नेमकी काय टीका ते पाहूयात अजित दादा मोठे नेते पण वाचल्याशिवाय जमतच नाही बघा राष्ट्रवादीच्या स्क्रिप्ट रायटर मित्रांनी जरा योग्य माहिती लिहून दिली पाहिजे राणे साहेबांबरोबर शिवसेनेतून आलेले सगळे आमदार परत निवडून आले श्याम सावंत सोडून माहिती असू दे दादा बस यावेळी माझा मित्र पार्थला निवडून आण गेल्या वेळी बिचारा एका साध्या शिवसैनिकाने पाडला माझ्या मित्राला म्हणून ते काही होतं का बघा राणेसाहेब देशाचे केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले आपण काय फक्त भावी मुख्यमंत्र्यांच्या बॅनरच्या स्पर्धेत अडकलेले दिसत तुमचा आवडता टिल्लू एकूणच आता या कस्बा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी रंगल्याचं पाहायला मिळतंय आता नितेश राणेंनी केलेल्या या टीकेला अजित पवार काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडिओजसाठी सरकारनं आम्हाला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो